अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक व नैसर्गिक अशा घडामोडी घडल्यात. यात आधार न्यूजने काही महत्वाच्या घडामोडीचा आढावा घेतलाय. तर पाहूयात 2018 या वर्षातील महत्वाच्या घडामोडी. राज्याची राजधानी मानली जाणाऱ्या मुंबई नगरीने कित्येकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत, तर कित्येकांची अपूर्ण राहिली. 2018 मध्ये याच शहरात मोठमोठ्या घडामोडी घडल्यात. पाहूया त्याचा एक आढावा. मुंबई म्हणजे प्रत्येकाची स्वप्न काढणारी माया नगरी. या नगरीत या वर्षी अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या. एल्फिस्टन चेंगराचेंगे दुर्घटनेनंतर याच वर्षी लष्कराकडून पादचारी पूल येथे बांधण्यात आला. 2018 सुरुवातीलाच मुंबईकरांना पहिल्या एसी लोकलचे गिफ्ट देखील मिळाले. तसेच मुंबईच्या विकासासाठी विकास नियोजन आराखडा 2034 राज्य सरकारने याच वर्षी मान्यता दिली. यांचा अनेक चांगल्या गोष्टींसोबत काही दुर्घटना देखील घडल्या. चेंबूर मधील भारत पेट्रोलियमच्या कंपनीत जबरदस्त स्फोट होऊन 45 कामगार जखमी झाले. घाटकोपर परिसरातील गजबजलेल्या वस्तीत चार्टर विमान कोसळले. तसेच अंधेरी रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळल्याने महिला जखमी झाल्याची घटना घडली. जळगाव राजाच्या विसर्जना दरम्यान बोट बुडाल्याचा अपघातही याच वर्षी घडला. क्रिस्टल टॉवर, कामगार रुग्णालय तसेच आरे कॉलनीतील दिग्दर्शी परिसरात आग लागल्याची घटना देखील याच वर्षी घडली. शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जात असताना स्पीड बोटला अपघात देखील याच वर्षी झाला. 2018 या वर्षात महिलांसाठी अनेक चांगल्या गोष्टी घडल्यात. तसेच महिलांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी देखील याच वर्षात करण्यात आली. या वर्षात ज्या मोहिमेची सर्वात जास्त चर्चा झाली ती मी टू मोहिमेची. मनोरंजन व पत्रकारिता क्षेत्रातील महिला सहकार्यांची लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक घटनांना मी टू मोहिमेच्या निमित्ताने वाचा फुटत या मोहिमेने वादळी रूप धारण केले. या प्रकरणावर कोणताही उपाय निघत नसल्याने अखेर या प्रकरणात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. शनी शिंगणापूर हजी आलीनंतर महिलांना प्रवेशद्वारावर झगडावे लागले ते केरळमधील शबरीमाला मंदिरात. अखेर हा लढा महिलांनी जिंकत हा प्रवेशद्वार महिलांसाठी खुला करण्यात आला. तिहेरी तलाशी पूर्णतः बंद व्हावी यासाठी सरकारने जोरदार पावले उचलले. तिहेरी तलाक बेकायदा आर्थिक जगतातही 2018 वर्ष प्रचंड घडामोडीचे ठरले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सरकारशी झालेल्या मतभेदानंतर दिलेल्या राजीनाम्यात प्रचंड खळबळ आहे. तसेच जीएसटी मधल्या 28% स्लॅब मधला बहुतांश वस्तू 18 व 12% स्लॅब मध्ये आल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. तसेच याच वर्षात राफेल उद्योगपती अनिल अंबानी यांना फटका बसला. या व्यतिरिक्त भारतीय बँकांना 9,000 कोटींचा चुना लावून ब्रिटन मध्ये देखील विजय मल्ल्या याच वर्षात पळून गेला. तसेच हिवाळी अधिवेशन देखील मोठ्या प्रमाणात गाजले. शेतकरी संघटनेकडून दुधाला योग्य हमी भाव मिळावा यासाठी दूध आंदोलन करण्यात आले. अविश्वासाच्या प्रस्तावावर दिलेल्या भाषणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अचानक
यावर संपूर्ण देशभर एकच चर्चेचा माहोल बनला. महाराष्ट्रात तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले व ते देशभरात चर्चेत आले. मात्र येणाऱ्या नवीन वर्षात नवीन संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची आगेकूच ही असेलच.